आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रवेश दिला त्याबद्दल साहेबांचं, विनायक राऊत साहेबांचं, संजय राऊत साहेबांचं, शिवसेनेचे आपले संपर्क सचिन भाऊ असतील, बबनराव थोरात साहेब माझ्या बरोबर आलेल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व प्रमुखांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे साहेब, म्हणजे मी मागच्या महिन्या 3 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब पिंपरी चिंचवडला 30 वर्षाचं माझं भारतीय जनता पार्टीचं वास्तव्य असताना म्हणजे कंधारला गेलो, जे साहेबही आले होते आणि त्या ठिकाणी 4 वर्ष मी लोहा कंधार मतदारसंघामध्ये काम करतो. विकास नावाची कुठलीही गोष्ट जी लोहा कंधारला नाही, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं कंधार शहर सकाळी संध्याकाळी 6 वाजता बंद होतंय ही दुर्दशा आहे. त्यामुळे खरं तर मी पिंपरी चिंचवड पुण्यामधलं माझं सगळं सोडून देऊन भारतीय जनता पार्टीचं 30 वर्षाचं राजकीय सोडून देऊन साहेब मी लोहा कंधारच्या विकासासाठी आपल्या नेतृत्वामध्ये पक्षवाढीसाठी निश्चितच पुढच्या काळामध्ये काम करील. मी एवढं सांगेल की तुम्ही खरं तर मी हाडाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला तुम्ही जी जबाबदारी द्याल तुमच्या नेतृत्वामध्ये लोहा कंधार असेल नांदेड किंवा जी तुम्ही जबाबदारी द्याल पुढच्या काळामध्ये निश्चितच विनायक राऊत साहेब, संजय राऊत साहेब, आपण साहेब, आपण ज्या ज्या पद्धतीनं या मतदारसंघाच्या खरं तर मी एवढं सांगेल की नांदेड जिल्ह्याला जी कीड आहे भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत शिवसेनेचे आमदार होते आणि श्रेणीमधले आमदार असल्यानंतर 3 महिन्यामध्ये पुन्हा पक्ष बदलला, म्हणजे ज्या माणसाला एकही पक्ष नाही. मी खरं तर आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना 1 नंबरची करेल आणि लोहा कंधार मतदारसंघाचा मी आज तुम्हाला शकतो लोहा कंधार मतदारसंघाचा आमदार हा 100% शिवसेनेचा असेल. आपला जो अनुभव आहे संघटना बांधणी तो फक्त पिंपरी चिंचवड आणि लोहा कंधार पुरता ठेवू नका. मला आपलं महाराष्ट्रातलं संबंध नाती भोवती माहिती आहेत, आपल्या कामाची पद्धत मला माहिती आहे. निदान मराठवाडा, पुणे आणि पिंपरी चिंचवडला शिवसेनेला ताकद मिळेल, बळ मिळेल अशा प्रकारचं काम उद्धवजीने आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपण या कुटुंबात सहभागी झालात, आम्ही आपलं स्वागत करतो आणि पुढल्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आपल्या बरोबर असंख्य कार्यकर्ते आलेले आहात, त्यांचंही स्वागत आणि आपण सगळे आजपासून शिवसैनिक झालेलो आहात. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे आणि मीही त्याचा एक मानणार आहे ते शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखांनंतर कुठलं महत्वाचं पद असेल तर ते शिवसैनिक आणि आपण सगळे आज शिवसैनिक झालेला आपलं स्वागत. एकनाथराव सोबत आले, केतनपीठ सोबत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही सगळे जण आले. अशा घटना किंवा असे प्रसंग क्वचित घडतात की सत्ताधारी पक्षातून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जे पक्ष असतात मी सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्ष म्हणते, महाराष्ट्राचा नाही. आणि विशेष म्हणजे याच्याकडे आज तरी काही नाही, अशा पक्षात येणं हे हल्लीच्या दिवसात आपल्या देशातल्या राजकारणामधले दुर्मिळ नव्हे, अशक्य असे हे घटना आहेत, अशक्य असे क्षण आहेत. आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा एक अभिमान आहे, कौतुक आहे की जे काही चाललंय मग भले एकनाथराव चेतन तुमच्या पक्षाचे चाललेले आहे. मी काल माझ्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या भाषणात बोललेलो आहे की याजसाठी केला होता का, असं असं आहे का, यासाठी मी पक्ष वाढवत होतात का, दुसऱ्यांच्या सतरंजा उचलण्यासाठी पक्ष वाढवत होतात का, सारी गोष्ट आहे. पिंपरी चिंचवडे पुण्यामध्ये आले, पुण्याचा पालकमंत्री कोण, अजित पवार, मी त्याची झाली अजित दादा माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि तेही त्यावेळेला पालकमंत्रीच होते, पण त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं. त्यांच्यावरती अगदी आपल्या मोदींनी सुद्धा 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. पुण्यामध्ये भाजपची चांगली बांधणी केली म्हणून पुण्या शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची किती आली होती निवडून 98 थोडक्यामध्ये सेंचुरी उठलेली. आता ही सगळी बांधणी जी केली होती ती कोणाच्या हातात दिली, अजित दादा हे जे चक्की पिसायला पाठवणार होते आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार, मग एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती.
हे सगळे जे काही घाणेरड दलित राजकारण चालले, पुण्याचं पालकमंत्री कोण? अजित पवार. मी त्याची झाली अजित दादा माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि तेही त्यावेळेला पालकमंत्रीच होते, पण त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं. त्यांच्यावरती अगदी आपल्या मोदींनी सुद्धा 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. पुण्यामध्ये भाजपची चांगली बांधणी केली म्हणून पुण्या शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची किती आली होती निवडून? 98. थोडक्यामध्ये सेंचुरी उपलेली. आता ही सगळी बांधणी जी केली होती ती कोणाच्या हातात दिली? अजित दादाला हे जे चक्की पिसायला पाठवणार होते, आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार? मग एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती. हे सगळे जे काही घाणेरड दलित राजकारण चाललेलं आहे, हिंदुत्ववादी आम्ही आहोतच. मी अनेकदा सांगितलेलं आहे, माझ्यावरती अजूनही काही जण बाडगे आरोप करतात की आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली. अरे 25-30 वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर 2 वर्ष त्या काँग्रेस. आज एकत्र तुम्हाला संघटक एक पद दिलेलं ते एका जबाबदारीच दिले, कारण नेते आहेत. पण शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे जे संजय राऊत म्हणाले की शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक हे नंबर 2 पद आहे आपल्याकडे, कारण त्या जोरावरच अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितले की जोपर्यंत तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे आणि तीच भावना माझी पण आहे. पण या 2 मधला दुवा हा दुवा साधण्याचं काम तुम्ही करायचं. तुम्हाला संघटक पद दिल्यानंतर नेमकं काय करायचं कसं करायचं सांगण्याची गरज नाही, कारण मुळात तुम्हाला संघटना कशी बांधायची माहिती आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही जरी पिंपरी चिंचवडचे आहात आणि नांदेड तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही निवडताय, तरी पिंपरी चिंचवडची सुद्धा लोक आले, नांदेडची सुद्धा लोक आले. म्हणजे असं नाही मी म्हणत की निरोपाला लोक आले आणि स्वागत झालं नाही, पण दोघांना एक आनंद आहे, अभिमान आहे की आपल्याकडचा माणूस एक नवीन जबाबदारी घेतोय. त्याच्यामुळे मला खात्री आहे दोन्ही पक्षाचे लोक आलेले आहेत, शिवसैनिक पण आहेत आणि भाजपाचे पण लोक आहेत. म्हणून तुमचं एक स्वागत नक्कीच आहे. चेतन, तुम्ही युवा सेनेत जसं भाजपचा युवा हे करत होता बदल होता तसं तुम्हाला मी आदित्यसोबत जोडून देणार. आदित्यसोबत काम करा, कारण तुम्ही जरी भाजपात युवाचं काम करायचं तर शिवसेनेत कराल. युवा म्हणजे आपलं भवितव्य आहे आणि त्या भवितव्याला दिशा दाखवण्याचं महत्वाचं काम तुमच्या पिढीला करायचं. आम्ही आहोत, आम्ही आजचे आहोत, आम्ही तुम्हाला सगळ्यांना पुढे नेतो आहोत, पण पुढे जायचं कोणत्या रस्त्याने हे दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि ती सुद्धा जबाबदारी तुम्हाला मी आदित्यसोबत तुम्हाला जोडून देऊन ती सुद्धा तुम्हाला नक्की लवकर देईल. पण तुम्ही सगळेजण आलात, मला खात्री आहे की जे मी काल काय बोलले ते तुम्हाला पटलेलं असेल, कारण मी माझ्यासाठी काहीच मागितलेलं नाही. मी